नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रेश्मा दिवसे मॅडम रेहमान पठानसरांच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत ची मना करते टी ई टीची उत्तरपत्रिका आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी चेकदेखील केलं असेल सर्वप्रथम तर रेहमान सर आणि स आमच्या सर्व टीमतर्फे जे जे विद्यार्थी टी ई टीमध्ये उत्तीर्ण झाले त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते बघा ज्या विद्यार्थ्यांचं टी ई टी एक किंवा मा दोन मार्कांमध्ये मा पाठीमागं राहिलेलं आहे किंवा पासआउट झालेला एक किंवा दोनच मार्क कमी पडले त्यांनी अजिबात निराश होऊ नका पुढची संधी आपली वाटच पाहत असते हार मानायची नाही आहे आपल्याला बघा ऐवजी तुम्ही सीटीई टीची तयारी करा आता ई टीचा पेपर दिला तरी पण अलाउड आहे आपल्याला टेट एक्झाम देण्यासाठी आता बघा बऱ्याचदा फॉर्म भरताना तुम्ही टेटचा फॉर्म भरू शकता समजा टी ई टी पासआउट नाही आहे पण टेट, टेट देतोय तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु जेव्हा जॉईनिंग होतं तेव्हा टी ई टी पात्र वा असलं पाहिजे आणि त्यानंतर टेट एक्झामचा स्कोअर चेक केला जातो म्हणून ई टी पास असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि डी एड ज्यांचं झालं आहे डी टी एड त्यांच्यासाठी टीईटीचा पहिलाच पेपर पासआउट असणं गरजेचं आहे आणि बी एड धारकांना टी ई टीचा दुसरा पेपर पास असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या आपल्या विषयातला पेपर पास होणं पेपर नंबर दोन ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्टमधून आहे तुमचं बी एस सी असेल तर तुम्हाला गणित विज्ञानच दुसरा पेपर पासआउट असणं गरजेचं आहे आणि तुमचा विषय जर का समाजशास्त्र असेल तर तुम्हाला त्याच विषयातल्या पेपर दोन टी ई टी पास असणं गरजेचं आहे चला तर मग बरेच जण पास झालेले आहेत कौतुकास्पदच आहे हे सर्व आता टेट एक्झामची तयारी चालू आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की येत्या एप्रिलपर्यंत टेट परीक्षा होईल असं सांगितलं जात आहे आपण ते पाहिलं आहे शिवाय सरांनी पण त्याच्याबद्दलची रीतसर सगळी व्यवस्थित माहिती तुम्हाला याआधी सांगितलेली आहे बघा मग आता वेळ वाया घालवू नका लागा तयारीला आपल्याला पुढं पुढचा टप्पा गाठायचा आहे आता आपल्याला जे आहे स्कोर टी टी मध्ये काय होतं पासिंग होतं लिमिट होतं इथं मात्र आता स्कोरिंग आहे पुन्हा एकदा आठवण करून देते इथं निगेटिव्ह सिस्टम नाही आहे टेट एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नाही मग काय आहे तर दोनशे मार्कांचा पेपर होणार आहे एकशे वीस मार्कांमध्ये बाकी सगळे विषय आणि ऐंशी मार्कांमध्ये बुद्धिमत्ता आपल्याला असणार आहे मी स्वतः पहिली टेट एक्झाम दिलेली आहे त्यामुळे परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता पुस्तक कोणत्या पद्धतीची वाचायची याबद्दलचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे आणि माझं त्या टेट परीक्षेवरून शाळेवरती जॉईनिंगसुद्धा सुद्धा झालं म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहित करते आहे की चला लागा तयारीला आणि पुढची संधी आपली वाट पाहते आहे मी करू शकतोय म्हणायचं आणि तयारी सुरू करायची पूर्वी पहिला पेपर झाला तेव्हा कोणालाच अंदाज नव्हता की पेपर कसा येईल काय करायचं आहे आपल्याला किंवा कोणत्या पद्धतीचे प्रश्न हा माहीत मा होता बुद्धिमत्ता ऐंशी मार्कांसाठी दिलाय परंतु सलग बुद्धिमत्ता नाही ना आला मग त्याच्यामधले कुठले टॉपिक बुद्धिमत्ता म्हटलं तर गणितासारखा वास्ट आहे सिलेबस मग कुठले टॉपिक घ्यायचे असंही आपलं झालं होतं परंतु आता त्याचा चांगला अंदाज आला आहे बऱ्याच जणांनी यादी टेट एक्झाम दिली असेल त्यांनाही माहिती आहे किंवा मी स्वतः एक उदाहरण आहे सगळ्या टी ई टी पासआउट केल्या सी टी टी पासआउट आहे टेट एक्झामचा स्कोअर एकशे बत्तीस झाला आणि त्यातून माझं रीतसर सर सुद्धा झालं म्हणजे या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला अनुभव माझ्याबरोबर आहे चला तर मग मी तुम्हाला आपल्या मिशन टेट बॅचमधून बुद्धिमत्तेची तयारी करून घेणार आहे किंवा बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी काही सेकंदांमध्ये उत्तर कसं काढायचं एक्झाम ऑनलाईन असते त्यामुळं आपल्याला वेळ वाचवायचा असतो कारण इकडे गोल रंगवण्यात जातो तसं तिथं क्लिक करण्यामध्ये वेळ द्यायचा आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे तिथं समोर प्रश्न असला की प्रश्नपत्रिकेवरतीच आपण तिथंच लिहित असतो कच्चं काम करत असतो इथं मात्र स्क्रीनवरती क्वेश्चन बघायचं आणि इकडं कॉल करायचं मग हे सगळं टाइम मॅनेजमेंट कसं साधता येईल आपल्याला आणि सगळ्या विषयांना कुठल्या विषयाला किती महत्व द्यावं कुठलं पुस्तक वाचावं याचं गायडन्स मी तुम्हाला करणार आहे रहमान पठान सर आणि पूर्ण टीम तुम्हाला मिशन टेट नावाची एक बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत त्या बॅचच्या माध्यमातून आपण सगळा सिलेबस तर कवर करणारच आहोत आणि आपली पाठीमागची मिशन टी टी बॅच होती भरपूर विद्यार्थ्यांनी चांगला स्कोअर देखील केला पास तर झालेच झाले हो पण स्कोअर देखील बेस्ट केलेला आहे मग आता टेटला पण तीच तयारी तेच विद्यार्थी भरपूर ॲडमिशनसुद्धा झालेले आहेत टेटलासुद्धा आपण भरपूर स्कोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा मग याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी हा जो अभियोग्यता हो शब्द येतोय हे काय आहे बघा पहिली परीक्षा होती शिक्षक पात्रता आणि ही अभियोग्यता हो शिक्षक झाल्यानंतर आपल्याकडं कुठल्या कुठल्या विषयांचं नॉलेज असावं त्या संदर्भातलं आहे याआधी पण मी एक डेमोलेशन दिलं होतं त्याच्यामध्ये दोन्ही सांगितले होते एकशे वीसमध्ये कुठले कुठले विषय आणि काय प्रश्न असतील गणितामध्ये काय काय करायचं आहे आणि बुद्धिमत्तेचं काय आहे आजच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे बुद्धिमत्तेचं डिटेल्स देणार आहे ऐंशी मार्क तुमची वाट बघतायत आणि अगदी सोपं आहे इकडे जर आपण समाजशास्त्राचा विचार करायला गेलो तर इतिहासाचा सिलेबस वास्ट असतो भूगोलाचा खूप जास्त असतो महाराष्ट्राचा भूगोल येतो भारताचा भूगोल येतो जगाचा भूगोल येतो चालू घडामोडीचा एखादा प्रश्न असतोच असतो मग बघा हे सगळं करत असताना आता बघा चालू घडामोडी क्रमशः शिक्षण क्षेत्रातले प्रश्न येतात आता दोन हजार बावीसचं नवीन शैक्षणिक धोरण आलंय त्याच्यावरती प्रश्न येणारच असं आता हे काय महामारी पसरल्या आणि कोरोना झालं आत्ता जी सुरू आहे ओमिक्रॉनचं ते आहे त्याच्यावरचा एखाद दुसरा प्रश्न हा येणार असं म्हणजे जगामध्ये जे काय चाललंय राजकीय असेल क्रीडा विषयक असेल याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न आपल्याला असतो ते वास्ट आहे सिलेबस म्हणजे अभ्यास करू तितकं कमीच आहे परंतु बुद्धिमत्ता एक असं विषय तुमच्या हक्काचे मार्क आहेत आहेत याचे टॉपिक ठरलेले त्याच्या बाहेरचं काहीही येत नाही त्यामुळं आजच निश्चय करायचा मला टेटचा अभ्यास करायचा आता टीईटीचा तर संभ्रम सगळ्यांच्या मनातून गेला असेलच की बरेच पास पासआउट झाले चला तर ठीक आहे तयारीला लागा मग टेट परीक्षेच्या आणि टेट ही परीक्षा अशी आहे टी ती फक्त आपण पाच वेळा देऊ शकतो उदाहरणार्थ मी आधी एकदा दिली आहे माझं एकशे बत्तीस स्कोअर झाला मला वाटतं की मी तेव्हा अभ्यास नाही केला आहे आता मी करू शकते मी आणखी परीक्षा दे मा देऊ शकते आणि माझ्या मार्कांमध्ये वाढ करून घेऊ शकते असे आपण पाच वेळाच परीक्षा देऊ शकतो पाचच चान्स आपल्याला दिलेले आहेत चला मग आपण बघूया की बुद्धिमत्तामध्ये नक्की काय काय असतं बघा मी तुम्हाला बुद्धिमत्तासाठीच सांगणार आहे बुद्धिमत्ता आणि सगळ्या सगळे जे टॉपिक आहेत ना ते अगदी ट्रिकने सुटतात फार असं हार्ड काही नाही आहे जसं की एम पी एस सीवाले वाले एम पी एस सीची तयारी करणारे मुलं सी सॅट रिजनिंगच्या रिजनिंगची जी तयारी करतात ना ते रिझनिंग म्हणजे इथलं आपलं बुद्धिमत्ता आहे सोपं आहे सगळ्या गोष्टी ट्रिकनुसार सुटत जातात याच्यामध्ये बघा मी क्रमशः टॉपिक लिहून देणार आहे आपल्याला इंग्रजी वर्णमाला आहे मी याआधी पण थोडंसं सा सांगितलं होतं मी रिपीट करते आहे कारण आत्ता टी ई टीचा रिझल्ट आला आहे आणि पुढच्या तयारीला लागायला हरकत नाही आहे हे इंग्रजी वर्णमाला आहे आता इंग्रजी वर्णमाला म्हणजे एपासून झेडपर्यंतची जी लेटर येतात त्याच्या संदर्भातले काही प्रश्न असतात मग या इंग्रजी वर्णमालेमध्ये काय काय विचारलं जात आहे तर समजा पहिला दिला आहे क्रमिका पूर्ण करा किंवा क्रम पूर्ण करा ना क्रमिका पूर्ण करा म्हणजे सलग काही ना काही लेटर दिलेले असतात समजा ए दिलाय सी दिलाय डी गाळून ए दिलेला आहे बघा उदाहरणार्थ समजा ए दिलाय तुम्हाला बी लिहिलं नाही आहे सी डी नाही आहे ई आणि पुढे क्वेश्चन मार्क असेल पुढचे आणखी दिले जातील तर अशा पद्धतीची उदाहरणं म्हणजे क्रमिका मग हे फार सोपं उदाहरण मी मुद्दाम घेतलं इथं बी राहिलं डी रल आहे ना त्यानंतर ई नंतर एफ सोडून द्या आणि ई एफ नंतर जी घ्या इथं जी लेटर येईल अशा पद्धतीची क्रमिका पूर्ण करा अशा पद्धतीनं तुम्हाला विचारलं जाईल त्यानंतर बघा आपल्याला जे अक्षर हे आता मी एक एक लेटर दिलं बऱ्याच वेळा दोन तीन असे एकमेकांमधले सहसंबंध सुद्धा विचारले जातात पुढचं बघा दोन अक्षरांमधले आपल्याला सहसंबंध पण शोधायचे असतात त्याची पण उदाहरणं मी काही तुम्हाला सांगणार आहे इंग्रजी वर्णमालामध्ये सहसंबंध येतात त्यानंतर अक्षर आणि अंकांचा क्रम पण येतो अक्षरं आणि अंक दिलेली असतात अक्षर आणि अंक बघा अक्षरं आणि अंक ही पण मालिका अक्षर अंक मालिका पूर्ण करा अशा पद्धतीचं पण एक याच्यामध्ये विचारलं जात आहे बघा टॉपिकचं नाव आहे इंग्रजी वर्णमाला हे त्यातले सब पॉइंट्स आहेत इंग्रजी वर्णमालेवरती नक्की काय काय येते एक तर क्रम पूर्ण करायचा सहसंबंध शोधायचा उदाहरणार्थ समजा ए साठी तुम्हाला डी दिलेला आहे समजा तर परत बी साठी काय असेल ए नंतर बी सी अक्षर सोडून डी घेतला बी नंतर सी डी सोडा आणि ई लेटर घ्या पण इतकं सोपं नाही एक एक अक्षरी येणार इथं डबल डबल बऱ्याचदा येतं ए सी बरोबर डी बी अशा पद्धतीनं येत असतं ते चला मग आपण त्याची तयारी प्रत्यक्ष लेक्चरमधून करून घेणारच आहोत सगळे प्रकार सगळ्या प्रकारांची खूप सारी उदाहरणे आपण सोडवणार आहे होमवर्कसाठी सुद्धा दिली जातील जेणेकरून आपला कॉन्फिडन्स वाढेल त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरातल्या बुद्धिमत्तेच्या प्रत्येक टॉपिकच्या नोट्स अगदी ट्रिक्स तुम्हाला आम्ही पुरवणार आहोत चला अक्षर आणि अंक मालिका पण असते सोबत अंक आलेला असतो आणि आपल्याला पुढचा अंक शोधायचा असतो त्यानंतर याच्यामध्ये काय आहे बघा आणखी वेगळे पद म्हणजे गटात न बसणारे पद ओळखा गटात न बसणारे पद हम्म इंग्रजी इथं सुद्धा ए टू झेड मधले काही वर्ण मला दिलेली असते त्यात गटात न बसणार जे पदाची जोडी किंवा जे अक्षरं आलेली आहेत इंग्रजीतून ते आपल्याला बाजूला काढायचे असतात गटात न बसणारे म्हणजेच ते चुकीचे पद बाजूला काढा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येत असतात कशामध्ये तर इथं आपल्याला इंग्रजी काय दिलं आहे वर्णमाला क्रमिका पूर्ण करायचं सहसंबंध येतं अक्षर अंक येतं गटात न बसणारे येतं मग हीच क्रमिका जी आहे ती आकृतीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला येत असते आणि ते आपल्याला सोडवायचं आहे जसं इंग्रजी वर्णमालेमध्ये टॉपिक येत आहेत तसं पुन्हा संख्या मालिका पण येते बघा संख्या मालिका हम्म आता हे काय आहे संख्या मालिका म्हणजे पुन्हा एकदा संख्या मालिकेमध्ये परत क्रम ओळखा क्रमाने येणारी संख्या समजा दोन चार सहा आठ दिले पुढचा नंबर दहा असेल इतकं सोपं नाही येणार आहे ते कारण आपल्याला विचार करावा लागतो ते संख्यांचे वर्ग आहेत का घन आहेत का वर्ग अधिक एक केले उभी बेरीज आडवी बेरीज बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये येत असतात क्रम ओळखायचा त्यानंतर सेम असंच संख्यांमधले सहसंबंध पण तुम्हाला ओळखायला येतं सहसंबंध पण ओळखा चुकीची संख्या म्हणजे जी तुम्हाला क्रमिका दिली आहे त्याच्यामधली गटात न बसणारी पण येते गटात न बसणारी त्यानंतर बघा गटात न बसणारी आली की परत पुढे आकृत्यांमध्ये सुद्धा संख्या येतात आकृती किंवा जसं की चौकोन केलेलं असतं उदाहरणार्थ बघा अशा पद्धतीने तुम्हाला संख्या दिलेल्या असतात प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या तुम्हाला शोधायची समजा एक चार समजा इथं नऊ दिले इथं सोळा दिले त्यानंतर पंचवीस दिलेलं आहे त्यानंतर इथं प्रश्नचिन्ह दिले एकोणपन्नास दिलं आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीच्या जर का संख्या तुम्हाला दिल्या असतील ह एक दिलं आहे हं उभी आडवी बेरीज वजाबाकी करून हे तुम्हाला सोडवायचं असतं चौकटींमधले अंक शोधायचे असतात सोपा आहे याच्या खूप साऱ्या ट्रिक्स मी देणार आहे आता हा प्रश्न सोपा होता एक चार एक काम करायचं जेव्हा उभी आडवी बेरीज समान येत नाही तेव्हा लहानापासून मोठ्यापर्यंत संख्या लिहि चला एक लिहिलाय चार लिहिलंय नऊ लिहिला पुढे सोळा पंचवीस त्यानंतर बघा पुढचा कुठला येतोय पंचवीस नंतर एकोणपन्नास दिलाय आणखी चौसष्ट आहे एक्क्याऐंशी आहे मग असं लिहित गेलो तर क्रम लक्षात येईल बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यापूर्वी एक ते तीसचे वर्ग तोंड पाठ ठेवा आणि एक ते दहाचे गण जे की गणितात पण उपयोगी येतील हा एक चा वर्ग आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस हा सातचा वर्ग, चा वर्ग आहे पाच नंतर डायरेक्ट सात आलं म्हणजे इथं सहाचा वर्ग छत्तीस येईल अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येत असतात संख्या मालिकेमध्ये हे देखील आपल्याला सोडवायचं आहे खूप विचार करायला लावणारा आणि वेळ लावणारा हा फक्त एक संख्या मालिकेतला प्रकार आपल्याला शिकायचा आहे आणि त्याच्या जर का ट्रिक्स माहीत झाल्या तर आपला वेळ अजिबात वाया जात नाही मी हे दोन टॉपिक सांगितले समजतंय का इंग्रजी वर्ण मला घ्यायचं आहे आणि संख्या मालिका आपल्याला क्रमाने घ्यायचा आहे पुढे जाऊयात का मग पुढे बघा आता आणखी खूप सारे बुद्धिमत्तेमध्ये टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत अगदी क्रमशः आपण शिकवणार आहोत त्या पद्धतीच्या टेस्ट सिरीज सुद्धा घेतल्या जातील बघा आता हे झाल्यानंतर तुम्हाला आहे ना ते संबंध बुद्धिमत्तेमध्ये काय काय आहे ते मी सांगते तुम्हाला एकच प्रश्न असतो नातेसंबंधावरती त्यासाठी सुद्धा बघा जेव्हा नातेसंबंधाचे संबंधाचे प्रश्न सोडवतो इतकेही सोपे क्वेश्चन आपल्याला नसतात विचारात टाकणारेच प्रश्न असतात कारण आपण भावी शिक्षक आहोत ना म्हणून मग याच्यामध्ये खूप सोपं असतं जिथं आपल्याला प्रश्न विचारलाय त्या प्रश्नातली ती जी व्यक्ती असते ती स्वतःला म्हणायचं आपली स्वतःची नाती आपल्याला पटापट समजतात त्यामुळे आपण स्वतःला गृहित धरून अभ्यास कसा करायचा किंवा ते अवघडातले अवघड प्रश्न कसे सोडवायचे हे आपण प्रत्यक्ष मिशन बॅच मध्ये खूप साऱ्या उदाहरणांनी शिकणार आहोत नातेसंबंध झाल्यानंतर बघा सांकेतिक भाषा आहे सांकेतिक भाषेतले प्रश्न तुम्हाला येतात हे सोपं आहे अगदी पाचवी आठवीची मुलं स्कॉलरशिप नयचा अभ्यास करणारी ती मुलं सुद्धा या प्रश्नांची उत्तरं सोडवू शकत असतात सांकेतिक भाषेतले प्रश्न अगदी सोपं आहे समजा हिरव्याला लाल म्हटले लालला निळे म्हटले आहे अशा पद्धतीनं तर या रंगाला काय म्हटलं जाईल किंवा आभाळाचा रंग कोणता असेल असे काही प्रश्न असतात सांकेतिक आपल्या हातचा मार्क आहे याच्यात कोणाचाच मार्क जात नाही सांकेतिक भाषा जी आहे ते सोपं आहे त्यानंतर पुढं हा कोडिंगचा एक भाग येतो कोडिंगचा एक भाग येतो बघा हे थोडस विचार करावा लागतं म्हणजे वेळ घालवणार आहे आता हे काय सांकेतिक भाषा थोडक्यात कोड म्हणजे काय संकेतांक बरोबर सांकेतिक भाषेसारखंच आहे पण त्याने तुम्हाला वाक्य किंवा वाक्य दिलेली असतात लेटर दिलेले असतात समजा हा बी एस टी शब्द आहे ते समजा आर जे केल असा लिहतायत किंवा बी यू टी बट हा शब्द आहे ते समजा जे यम यस टी असा लिहित आहेत जे यम यस के असा आहेत तर तुम्हाला वेगळेच काहीतरी याच्यातून शब्द तयार करून याला तुम्ही काय म्हणाल असं विचारलं जात आहे उदाहरणार्थ हे कशावरून सोडवायचं सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं बी बी इथे कॉमन आलंय आहे ना आणखी कुठला कॉमन आलाय बघायचं इकडं जे लेटर कॉमन आले किंवा के लेटर कॉमन आले मग बी साठी जे असेल टीसाठी के असेल अशा पद्धतीने मी इथे दोनच दिले असे खूप सारे कोड दिलेले असतात तुम्हाला त्याच्यावरून आपल्याला ते आप सोडवायचं असतं याची तयारी आपण करून घेणार आहे हे सगळ्यात आहे आणि एकदा बघितलं ना तर त्याला रिव्हिजनाची गरज नाही आहे जसं मॅथमॅटिकमध्ये आपण काय करतो एक उदाहरण सोडवलं की त्याच्याशी रिलेटेड आपल्याला खूप सराव करावा लागतो पण या कोडिंगमध्ये किंवा सांकेतिक भाषांमध्ये आपल्याला रिव्हिजनची गरज नाही आहे एकदा समजलं की ते आपण कधीही प्रश्न दिला तरी आपण सोडवूच शकतो हे झाल्यानंतर बघा बैठक व्यवस्था मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट बैठक व्यवस्था खूप वेळ खाऊ प्रश्न आहे हा खूप मोठा वि दिलेलं असतं अगदी सहा मुलांची नावं किंवा सहा व्यक्तींची नावं दिलेली असतात ते अगदी गोलाकार करून बसलेले आहेत किंवा एका ए व्यक्तीच्या शेजारी डावीकडे बी आहे पण उजवीकडे सी नाही तर बीच्या डावीकडे सी आहे पण उजवीकडे ए आहे असे प्रश्न कन्फ्यूज करणारे दिलेले असतात आणि तुम्हाला समजा तर एच्या समोर कोणता व्यक्ती बसला असेल हे सांगा प्रश्न वाचण्यामध्येच आपण खूप कन्फ्यूज होतो त्यामुळे उत्तर न सोडवता पुढे निघून जातो आणि जर का तो, तो प्रश्न आपला राहून गेला सोडवायला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे उत्तर लिहिलं तर स्कोअर हो होत जाणार आहे आणि टी टीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुकांची संभाव्यता खूप असायची म्हणजे मिस्टेक भरपूर क्वेश्चन्स यायचे या आधीपर्यंत तर आले होते खूप सारे पण टेटमध्ये असा एकही प्रश्न चुकीचा आला नव्हता आणि येतही नसतो प्रश्न त्यांचे करेक्ट येतात आपल्याला ते शांतपणाने सोडवायचे आहेत हे बैठक व्यवस्थेचा पण खूप सारा सराव आपण करून घेणार आहोत त्यानंतर महत्वाच्या आहेत वेनाकृत्या ज्याचे मार्क आपले हातचे मार्क आहेत काहीच अवघड नाहीये वेनाकृत्या शिकणं म्हणजे एकतर तुम्हाला पण वेनाकृत्या काढायला लावले जातात आणि त्याचबरोबर बघा बऱ्याचदा वेनाकृती दिलेली पण असते समजा हा दिला दिलाय हा त्रिकोण दिला आहे त्यानंतर इथे एक वर्तुळ दिलाय समजा हे शेतकरी वर्ग आहे हे समजा शिक्षक आहेत हे डॉक्टर आहेत यांच्या काहीतरी संख्या लिहिलेल्या जातात एक आहे आठ आहे सात आहे असं काहीतरी मग शिक्षक आणि एखादा शिक्षक परंतु डॉक्टर पदवी घेतलेले किती व्यक्ती आहेत असे प्रश्न काही विचारले जातात ते आपल्याला सोडवायचे असतात हा पण भाग सोपा आहे फक्त शांतता आणि कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे लक्षपूर्वक एकाग्रता फक्त आपण आणि आपला पेपर इतक्या दोनच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असाव्या माझ्या शेजारी कोण आहे इकडं पलीकडे कोण आहे कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम आला तर मागे कोण आहे या गोष्टी न विचारात घेता फक्त मी आणि माझा क्वेश्चन आणि माझं आन्सर एवढं टार्गेट आपल्याला त्यावेळी करून वेनाकृत्या सोडवाव्या वे लागतात वेनाकृत्यांचे प्रश्न येतात आणि तयार करा वेनाकृत्या असं पण येतं उदाहरणार्थ समजा तुम्हाला दिलाय फळ हा शब्द दिलाय फळ फूल फळ फूल आणि समजा सफरचंद दिलाय फळ फुल, फुल, फुल सफरचंद दिलेल्या दिले माहितीची आकृती पुढील पर्यायातली कोणती असेल चार आकृत्या ते काढून देतील तुम्हाला आणि आपल्याला काढायचं असतं आता हे फळ आहे फळ साठी समजा असं हे सफरचंद काय आहे फळाच्याच गटात मोडते मग हे आतमध्ये येणार फुल यांच्यापेक्षा वेग आहे तर ही अशा पद्धतीची आकृती आपल्याला तयार करता येईल हे उदाहरण सोपं होतं खूप सारे कन्फ्यूज करणारी उदाहरणं आपल्याला येत असतात आणि त्याचा खूप सारा सराव सुद्धा आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे सगळ्यात ज्याला खरंच बुद्धिमत्ता असावी लागते असा टॉपिक म्हणजे तर्क आणि अनुमान चला हा सगळ्यात तो महत्त्वाचा टॉपिक आहे तर्कानुमान ही तर खरी आपली बुद्धिमत्तेची चाचणी होणार म्हणजे खरंच आपल्या बुद्धीचं परीक्षण या टॉपिक मधून तर्क आणि अनुमान प्रश्न तरी ऐकले असतील सर्व कावळे मोर आहेत काही मोर कावळे आहेत हे जे शब्द आहेत ना सर्व आणि काही तर त्याच्यावरून तुम्हाला दोन निष्कर्ष दिलेली असतात मग पुढीलपैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे अ बरोबर ब बर, बरोबर बर. अ ब बरोबर अ ब दोन्ही चूक इतकं कन्फ्यूज करतात की आपण पर्यायवरून उत्तराच्या अंदाजापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही इथं आपल्याला अॅक्युरसीच गरजेची आहे आणि ते टॅलेंट शिक्षकांमध्ये नक्कीच असतं बघा तर्क आणि अनुमानामध्ये पण तसंच आहे याच्या मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे यानंतरचं जे माझं डेमोलेसन येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला तर्क अनुमानाची प्रत्यक्ष उदाहरणं घेऊन तर्क आणि अनुमानाचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे चला मग पुढं जाऊयात का विधाने निष्कर्ष लक्षात ठेवालच तुम्ही त्यानंतर बघा प्रतिमा हा टॉपिक आहे पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा खूपच सोपं आहे हे पाण्यातली आणि आरशातली प्रतिमा स्कॉलरशिपचा अभ्यास करणाऱ्या मुलांना याची वेगळी ट्रिक सांगितली जाते आपली काचेची पट्टी जी आपल्या कंपास पेटीमध्ये असते त्याचा वापर करून सहज का आरशातली पाण्यातली प्रतिमा पाहता येते पण आपल्या शिक्षकांना पट्टी वर्गामध्ये नेण्यासाठी अलाउड नसतं आपल्याला डिजिटल वॉच अलाउड नसतं कुठलंच साहित्य आपल्याला अलाऊड नसतं बऱ्याच सेंटरवरती पेनसुद्धा त्यांचाच देतात आपण कुठलीच गोष्ट आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही मग पेज असतं आपल्याला मी तुम्हाला प्रतिमा ओळखण्यासाठी त्यांनी दिलेल्या कागदाचा वापर करून एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यातून पाण्यातली आणि आरशातली प्रतिमा तुम्हाला ओळखणं फार सोपं जाईल त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे दिशा हां दिशावरची पण उदाहरणं मी तुम्हाला खूप सारी घेणार आहे चला दिशा झाला हा दिशामध्ये काय आहे तर खूप मोठं उदाहरण दिलेलं असतं समजा रोहन नावाचा मुलगा सुरुवातीला पाच किलोमीटर पूर्वेला गेला त्यानंतर तो पश्चिमेला वळला पश्चिमेकडून तो दक्षिणेला आहे तर त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती गेला असे दिशेशी रिलेटेड प्रश्न येतात खूपच सोपा आहे मी याआधी सुद्धा हे सांगितलं होतं दिशा ओळखणं सुद्धा आहे आपल्याला दिशा कळल्या की सगळं कळत बऱ्याच वेळा तेच कन्फ्यूज होत असतं मुख्य दिशा आणि उपदिशा ओळखणं हेच कन्फ्यूज होत असतं महत्वाचं आपल्याला उत्तर फक्त माहीत असते त्याच्यावरून आपण सगळ्या दिशा हे पटकन चार्ट बाजूला काढून घ्यायचा कितीही कठीण प्रश्न हे उद्या बिंधास सुटतो बघा काय आहे तर उद्या ईश्वराची पूजा आहे हे सेंटेन्स आपण लिहून अगदी देणार आहोत उद्या ईश्वराची पूजा आहे दत्ताचा नैवेद्य पटकन वाटावा हा जर का हे जर का वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं तर दिशा सगळ्या झाल्या चुकायलाच नको कुठलाही क्रम चुकणार नाही उद्या ईश्वराची पूजा आहे दत्ताचं नैवेद्य पटकन वाटावा मग त्यांनी कितीही सांगू द्या समजा रोहन ईशान्येकडे चालला आहे ईशान्येकडून तो खालच्या दिशेने पाच किलोमीटर आला तर त्याचं तोंड दत्ता कोणत्या दिशेला असेल कुठलंही असू द्या अजिबात कन्फ्यूज तुम्हाला याच्यावरून होणार नाही आणि ते आपल्या तासिकेमध्ये आपण करून पण घेणार आहोत दिशा झाल्यानंतर ज्याची सर्वांना भीती वाटते ती म्हणजे दिनदर्शिका कन्फ्यूज करतं ना जरासं दिनदर्शिका पण घाबरण्यासारखं काहीच का नाही आहे टॉपिक लिहून दिल्यानंतर मी एक उदाहरण तुम्हाला दिनदर्शिकेचं लगेच सांगणार आहे म्हणजे आपलं कॅलेंडर हं जुनं कधीच तर वार दिला जातो किंवा शिक्षक दिन गुरुवारी आहे तर मग पुढचा येणारा स्वातंत्र्य दिन कधी असेल प्रजासत्ताक दिन कधी असेल महिला दिन कधी असेल काही दिवस थोडेसे आपल्याला तारखा पाठ कराव्या लागतील संविधान दिन कधी असेल या तारखा आपल्याला पाठ कराव्या लागतील पण त्या दिवशीचा वार कसा काढायचा हे मी तुम्हाला जरूर शिकवणार आहे ते पण ट्रिक्स नुसार त्यामुळे ते पण तुम्हाला सोपत जरूर जाईल त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट असतो घड्याळ घड्याळावरती प्रश्न येतात की दोन काट्यांमधलं अंतर किती आहे माप किती असतं कोणांचं समजा तीन वाजूनच्या तीन वाजून दहा मिनटं झाले आहेत तर तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल अशा पद्धतीचे प्रश्न घड्याळावरती विचारले जातात सला मग पुढे जायचं का घड्याळ झाल्यानंतर आकृत्यांवरती आधारित प्रश्न असतात आता हे काय बघा आकृत्यांमध्ये एक तर तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा पर्यायातून किंवा अर्धी आकृती काढलेली असते तर या आकृतीचा लपलेला भाग पुढील पर्यायातून शोधा अर्धी आकृती पूर्ण केले उरलेला भाग आपल्याला शोधायचा आहे हे तुमच्या चांगलं लक्षात येत असेल समजा हे अशा पद्धतीचं आहे मी हे तात्पुरतं काढते आहे बघा आणि हे असं दिलं आहे समजा तुम्हाला आणि इथला भागच दिलेला नसतो तर हे तुम्हाला काय आहे ह्या आकृतीचा पूर्ण होणारा भाग पर्यायामधून शोधायचा हे आता अगदीच सोपं आहे बघा इथं काय आहे आपल्या चौकोनाची एक तिरकी रेश राहिली आहे हा एक वर्तुळ आहे आणि हे अशा पद्धतीनं म्हणजे अशा पद्धतीचा पर्याय कोणता आहे बघून ते पूर्ण करायचं मी हे अगदीच सोपं सांगितलं तिथं थोडंसं सा कन्फ्युज किंवा विचार करायला लावणारी आकृती येत असते आकृत्या मोजा सुद्धा येत दिलेल्या आकृतीत त्रिकोण किती चौकोण किती ते तर बिंदास राहायचं फार सोपा भाग आहे तो त्यानंतर बघा अजून घनाकृती पण असतात हा घनला खूप महत्व आहे बुद्धिमत्तेचा असा कुठल्याही परीक्षेचा पेपर नाही की जिथं घन या टॉपिक वरती प्रश्न विचारला नाही ज्याला आपण ठोकळे असे म्हणतो की किंवा फासा असं पण म्हटलं जाते बघा आपण ते सापशिडी किंवा लुडोमध्ये असतो तो फासा मग समजा अंक दिले जातील तर पाचच्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक कोणता वगैरे असे प्रश्न या घनाशी रिलेटेड भरपूर येताना पाहायला मिळतात त्याचबरोबर कागदाची घडी हा बघा हे नवोदयच्या परीक्षेला दहावीच्या एम टी एसच्या परीक्षेला भरपूर प्रश्न आहेत कागदाची घडी त्यांनी एक आकृती काढलेली असते कागदाची घडी घालून जेव्हा आपण ती घडी उघडू तेव्हा उरलेली पर्यायतली कुठली आकृती दिसेल असे प्रश्न आपल्याला कागदाच्या घडीवरून विचारले जातात बघा लक्षात येते का टॉपिक मी परत सांगते गणावरचे प्रश्न महत्त्वाचे कागदची घडी हा टॉपिक महत्त्वाचा त्यानंतर पुढचा वयवारी आहे जो की अंकगणिताशी सुद्धा थोडंसं रिलेटेड आहे वडिलांचं वय मुलाचं वय त्यांची एक अट दिलेली असते समीकरण तयार करायचं आणि जे विचारलं आहे ते आपल्याला वयोवारीमध्ये लिहायचं असतं त्याचबरोबर आणखी सगळ्यात सोपा भाग म्हणजे रांगेतील क्रम ओळखणे रांगेतील क्रम ओळखणे हां बघा आता हे पण फार हो सोपं असतं समजा रेखा एका, एका रांगेमध्ये पुढच्या बाजूने किंवा पुढील पुढील बाजूने विद्यार्थ्यांचा तिचा क्रम सातवा आहे पाठीमागून सतरावा आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती अशापैकी प्रश्न त्या रांगेतील क्रमामध्ये येत असतात अशा पद्धतीने येणारे टॉपिक मी जवळपास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जरूर टॉपिकची नावं वगैरे लिहून घेत चला कारण तुम्ही बॅच जॉईन कराच असं मी सांगते आहे कारण हे सराव होईल बाकीचं याच्यामध्ये काही हेतू नाही आहे सराव होईल तुम्हाला दिशा मिळेल एक अभ्यास कसं करावा टॉपिक वाईज आपला स्टडी होईल आणि सगळ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांचं ज्यांचं टी ई टी पासआउट आहे त्यांनी पटापट टॉपिकची नावं लिहून घ्या जरी सेल्फ स्टडी करतोय चला ठीक आहे आज माझं नातेसंबंध वाचायचं आहे ठीक झाला ते सांकेतिक भाषा घ्या कोडिंग घ्या बैठक व्यवस्था वे वेनाकृत्या एक एक टॉपिक कम्प्लीट करत करत आपल्याला याचा स्टडी करायचा आहे आता खूप जणांना वाटतं की बुद्धिमत्तेचा अभ्यास कुठून करायचा किंवा त्याच्यासाठी आम्ही कुठली पुस्तकं वाचू शकतो असं बऱ्याच जणांचे प्रश्न होते बऱ्याच जणांचे पर्सनल मॅसेज पण येत होते सगळ्यात सोपं आहे आठवी स्कॉलरशिपचं पुस्तक रेफर करा ज्याला अगदी बेसिक काहीच बुद्धिमत्ता येत नाही त्यांनी आठवी स्कॉलरशिपचं पुस्तक आधी रेफर करा त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे इयत्ता नववी आणि दहावीचं एन एम एस म्हणजे एम टी एसचं जे पुस्तक येते ते रेफर करा तरी पण कन्फ्यूज होत असेल तर सगळ्यात बेस्ट वे पंढरीनाथ राणेसरांचं जसं अंकगणिताचं पुस्तक आहे तसं संपूर्ण बुद्धिमत्ता नावाचं एकदम सोपं आणि सुटसुटीत पुस्तक आहे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही ते जरी रेफर केलं तरी बुद्धिमत्तेचे ऐंशी आपण मार्क आणण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो पण पुन्हा एकदा तिथं टाईम मॅनेजमेंटचा प्रश्न येईल आणि सराव सगळ्यात महत्त्वाचा आहे समजा मी आज तुम्हाला शिकवलं आहे पण तुम्ही सराव करणं गरजेचं आहे आणि आपला सराव आपण आपल्या टेटच्या बॅचमधून जरूर करून घेणार आहोत चला बऱ्यापैकी अंदाज आला असेल बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय काय येणार आहे ते पुढचं एक लेसन येईल त्यामध्ये प्रत्येक टॉपिकवरचे काही प्रश्न आणि काही ट्रिक्स मी तुम्हाला त्या माध्यमातून सांगणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे अजून पण तुमचा जर का प्रवेश निश्चित केला नसेल संभ्रम असेल तरी पण बिनधास्त आज तुमचा प्रवेश निश्चित करून घ्या जेणेकरून आपण सगळेजण मिळून त्या परीक्षेची तयारी करूया एकच मनामध्ये खंत राहून गेली आपणही अभ्यास केला असता स्कोअर चांगला झाला असता आणखी पण स्कोअर वाढवता आला असता स्कोअर चांगला आहे माझं जॉईनिंगसुद्धा झालं त्यामुळं हे सत्य प्रोसेस आहे ते होत आहे कारण आपलं बऱ्याचदा टी ई टी बघितलं तर आपण पोर्टलवरती विश्वास ठेवत नाही मागच्याच भरती होत नाही आहेत कुठं किती आहे टीई टी पासआउट झालेले त्याचं काहीच होत नाही असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं तर असं काहीही मनामध्ये आणू नका मी स्वत तुमच्यासमोर एक उदाहरण आहे सगळ्या प्रोसेसमधून मी पुढे येत आले अगदी इंटरव्ह्यूची प्रोसेससुद्धा छान पद्धतीनं पार पडली आणि अगदी जॉईनिंग होऊन रेग्युलर स्कूलसुद्धा सुरू झालं म्हणून मी तुम्हाला सांगते आहे अभ्यास करा स्कोअर चांगला झाला तर आपल्याला हव्या त्या शाळेवरती जिथं आपली काम करण्याची इच्छा आहे आपल्या गावाच्या शेजारी किंवा आपल्या गावातच म्हणायला हरकत नाही स्कोअर चांगला झाला तर आपल्या आपल्या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे चला मग तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा सांगते लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा आणि लवकरच तयारी लागा तरीही कोणत्याही शंका असतील सर तर शंकांचं निरसन करतच आहेत त्याचबरोबर जे आपले वाय पी प्ले स्टोर वरती ऍप येतं त्या वाय पी अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यामध्ये रेहमान पठण सरांचा नंबर आहे जे आपले मराठी व्याकरण आहे युवराज राठोड सर त्यांचा नंबर आहे त्याचबरोबर माझा देखील नंबर त्याच्यामध्ये आहे तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोतच चला मग आजच्या पुरते इथंच था थांबते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सगळ्या जे टॉपिक दिलेले आहेत त्याच्यातील प्रत्येकी एक एक दोन दोन उदाहरणं मी तुम्हाला डेमो म्हणून घेणार आहे त्या डेमोलेशनमध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत मी इथेच थांबते धन्यवाद